मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या फतव्यावरून आता संजय राऊतांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला. राज ठाकरे महाराष्ट्र द्रोह्यांच्या मांडीला मांडी लावून बसल्याचं राऊतांनी म्हटलेलं आहे. सध्या देशामध्ये संविधान वाचवण्याची लढाई सुरू असल्याचं देखील संजय राऊतांनी म्हटलं. संविधान वाचवण्याची लढाई सुरू असताना हे फतवे काढतायत असं राऊतांनी म्हणत राज ठाकरेंना टोला लगावलेला आहे. दरम्यान राज ठाकरे यांनी हिंदूंनी महायुतीच्या उमेदवाराला मतदान करण्याचं आवाहन केलं होतं आणि त्यावरून आता संजय राऊतांनी हा हल्लाबोल केलेला आहे. राज ठाकरे तुम्हाला आज फतवा काढतो. माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, मुरलीधर मोहोळ असतील, भारतीय जनता पक्षाचे काही अजून इतर कुठचे शिंदेचे अजित पवारांचे जे उमेदवार असतील, त्यांना भरघोस मताने मतदान करा. महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये सध्या संविधान वाचवण्याची फार मोठी लढाई सुरू आहे. या देशातली लोकशाही, या देशातलं स्वातंत्र्य आणि संविधान धोक्यात आलेलं असताना हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन, शीख, जैन, बुद्ध या देशामधले सगळ्या जाती धर्माचे पंथाचे लोक संविधान वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरू इच्छित आहेत, मतदानाच्या माध्यमातून सत्ता परिवर्तन करू इच्छित आहेत आणि त्याच वेळेला राज ठाकरे यांच्यासारखे नेते महाराष्ट्र द्रोही नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या मांडीला मांडी लावून बसत असतील तर प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे माननीय हिंदुहृदय सम्राट बघा यांच्या आत्म्याला किती यातना होत असतील त्याची कल्पनाच न केलेली बरी. शिवसेना उभाटा गटाला मतदान करा म्हणून कोण फतवा काढतंय तर मशिदीतले मुल्ला मौलवी फतवा काढतायत. मला असं वाटतं ह्याच्यासारखं दुर्दैव असूच शकत नाही. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की ज्या वेळेला यांची वर स्वर्गीय बाळासाहेबांची भेट होईल तेव्हा या सगळ्यांना चपलेने मारल्याशिवाय बाळासाहेब सोडणार नाहीत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.